चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण घटक क्रमांक 7 दशांश आणि व्यवहार्य पूर्णांकांचे एकमेकांत रूपांतर करणे या घटकावर आधारित असलेलं स्वाध्याय क्रमांक 7.1 यावर आपण चर्चा करूयात. यातील स्वाध्यायातील प्रश्नांचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीनं कसं काढायचं त्याचे स्पष्टीकरणे अतिशय हळूवार पद्धतीने आपण इथे समजून घेऊया. त्यातील पहिला प्रश्न आपण इथे बघूया. पहिला उदाहरण 17° / 1000 म्हणजे दशांश पूर्णांकात किती अशा पद्धतीचा पहिला उदाहरण आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे आणि आपल्याला त्याला दशांश पूर्णांकात रूपांतर करावयाचे आहे. आणि जेव्हा जे व्यवहार्य पूर्णांक दिलेला असेल, व्यवहार्य पूर्णांक म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात जेव्हा अपूर्णांक दिलेला असतो तेव्हा त्याला आपण व्यवहार्य पूर्णांक म्हणतो. आणि त्या व्यवहार्य पूर्णांकाचे दशांश पूर्णांकात आपल्याला रूपांतर करावयाचे आहे. ते हे लक्षात घ्यावं मित्रांनो की जी छेदात असलेली संख्या आहे, छेदात असलेल्या संख्येने आपल्या अंशातील संख्येला भागाकार करावा लागतो. तर भागाकार करत असताना जेव्हा आपण 10, 100 किंवा 1000 भागाकार करतो तेव्हा दशांश चिन्ह जर अंशस्थानी असेल तर अंशस्थानातल्या संख्येतील दशांश चिन्ह हा तितके शून्य असलेल्या संख्येचा विचार करता तेवढीच तडे तो डावीकडे सरकत जातो. म्हणजेच आपण अंशाचा विचार केला तर अंश ही असलेली संख्या 17 आहे, ही पूर्णांक स्वरूपात असलेली संख्या आहे आणि पूर्णांक स्वरूपात असलेल्या संख्येच्या ठिकाणी सर्वात शेवटी इथं दशांश चिन्ह असतो मित्रांनो, परंतु ते लिहिण्याची पद्धत नसतं. पूर्णांक संख्येमध्ये दशांश चिन्ह ही लिहिण्याची पद्धत जरी नसली तरी पण दशांश चिन्ह हा संपूर्ण संख्येच्या नंतर असतो, पण लिहिण्याची ती पद्धत नाहीये. आता दशांश चिन्ह आपल्याला कोणाकडे सरकवायचं आहे? जेव्हा आपण अंशाला छेदाने भागणार म्हणजे हजाराने भागणार तेव्हा भागाकार करत असताना दशांश चिन्ह हा डावीकडे सरकत असतो आणि 1000 वर 3 0 आहेत म्हणून आपण हा दशांश चिन्ह 3 स्थळे डावीकडे सरकवणार आहोत. परंतु आपण 17 विचार केला तर 1, 2 अंक आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि 3 अंक सरकवायचे आहेत म्हणून आपण इकडे 0 वाढवून घेतला तर हा 3 स्थळे या ठिकाणी नेऊन ठेवलं तर आपल्याला उत्तर मिळणार 0.017. म्हणजे याचं दशांश रूप असणार मित्रांनो 0.017. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार. अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचं उत्तर काढू शकतो. बघा, दुसऱ्या पद्धतीने आपण विचारात घेतलं तर जेव्हा आपण 0 असणाऱ्या संख्येने भागाकार करतो दशांश चिन्ह हा डावीकडे सरकवायचा भागाकार करत असताना आणि गुणाकार करत असताना उजवीकडे सरकवतात, हे लक्षात घ्यावं. प्रश्न दुसरा बघूया. 1.58 बरोबरीची दशांशातील संख्या कोणती? तर आपल्याला इथे सुद्धा व्यवहार्य पूर्णांकाचं दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं आहे आणि 1 पूर्णांक दिलेला आहे म्हणून आपण पर्यायातून जर लक्षात घेतलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला 1 पूर्णांक लक्षात येतो आणि पूर्णांक भागात 1 संख्या आहे त्याच्यामुळे आपण कुठला पर्याय लागते हे डायरेक्टली ठरवू शकत नाही. म्हणून आपण याला पूर्णांक युक्त अपूर्णांकाला व्यवहार्य पूर्णांकात म्हणजे सॉरी दशांश पूर्णांकात बनवत असताना 1 पूर्णांक म्हणजे 1.0 अपूर्ण भागात काय येणार यासाठी हा जो अपूर्ण भागात असलेला जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचं आपण भागाकार करून दशांश रूप काढून घेऊया आणि छेदाने अंशाला भागितलं तर आपल्याला या अपूर्णांकाचं दशांश रूप सुद्धा मिळेल. तर 8 चा पाढा 5 पर्यंत म्हटलं तर 8 ने 5 ला भाग जात नाही म्हणून आपण 0 ने भाग देणार. 8, 0, 0 = 5 त्यानंतर इथं 0 घेतलं, इथे दशांश चिन्ह द्यायचा आणि त्यानंतर 50 ला भाग दिलं तर 8 ने 50 पर्यंत आपण भाग दिलं तर बघा 8, 5 = 40 आणि 8, 6 = 48 असं उत्तर आपल्याला मिळेल. म्हणजेच 48 वजा केले 50 मधून ते इथे उरले 2 आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्याला 0 देता येईल म्हणजे 20 होणार. 8 चा पाढा 20 पर्यंत म्हटलं तर 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24 म्हणजे 8 × 2 = 16 लिहावं लागणार आहे. त्यानंतर अजून पुन्हा 4 उरतात म्हणून पुन्हा आपल्याला 0 द्यावं लागणार आहे. असं आपल्याला बाकी जोपर्यंत 0 उरत नाही तोपर्यंत करत जायचं, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. जेव्हा केव्हा आपण दशांश पूर्णांकाचं रूपांतरण करतोय तर तेव्हा व्यवहार्य पूर्णांकाला आपण भागाकार करत असताना पूर्ण बाकी 0 उरत नाही तोपर्यंत आपण भागाकार करत राहायचं. 8 ने 40 ला भागाकार केलं तर 8, 5 = 40 अशा पद्धतीने आपल्याला आता बाकी 0 उरत असताना लक्षात येईल. म्हणजेच या ठिकाणी
पाच अंश छेद आठ याचं रूपांतरण आपण दशांश पूर्णांकात बघितलं तर शून्य दशांश शून्य सहा दोन पाच असं आपल्याला व्यवहार दशांश पूर्णांकाचं रूप मिळालं. आणि म्हणून पूर्णांक भागाचा विचार केला शून्य आहे आणि इथे एक पूर्णांक ऑलरेडी आपल्याकडे आहे म्हणजे अपूर्ण भागात सहा दोन पाच म्हणजे एक दशांश शून्य सहा दोन पाच पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण प्रश्न दोन बघितला तर यानंतर आपण प्रश्न तिसरा बघूया मित्रांनो. प्रश्न तिसरा सात अधिक चार अंश छेद दहा अधिक नऊ अंश छेद शंभर अधिक आठ अंश छेद हजार यांच्या दशमान समकक्ष आहे. आता बघा या अपूर्णांकाचं उत्तर काढत असताना आपण या अपूर्णांकाला दशांश रूप सर्वप्रथम द्यावे आणि त्यानंतर त्यांची बेरीज करावी किंवा या अपूर्णांकाचे छेद जर आपण समान केले तरी पण आपण यांची बेरीज करू शकतो परंतु छेद समान करणं खूप अवघड होईल आणि म्हणून आपण काय करूयात याला दशांश रूप सुद्धा देऊन आपण बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी सुद्धा करू शकतो मित्रांनो. जर वजाबाकी दिली असेल तर हा 2013 आलेला प्रश्न आहे. एवढं लक्षात ठेवावं दशांश पूर्णांकाचं उदाहरण असो किंवा व्यवहारी पूर्णांकाचं उदाहरण असो आपल्याला व्यवहारी अपूर्णांक रूपांतर करून आणि दशांश पूर्णांकात रूपांतर करून सुद्धा त्याला बेरीज किंवा वजाबाकी करता येते मित्रांनो. तर आपण याला दशांश रूप दिलं तर बघा पहिला सात जसं तसंच राहणार आणि चार अंश छेद दहा चा विचार केला तर एक अंश एक स्थळ तो डावीकडे दशांश चिन्ह जाईल म्हणजे शून्य दशांश चिन्ह चार. दुसऱ्याचा अपूर्णांक आपल्याला मिळणार दशांश रूप शंभरने आपण भागाकार केला नऊला तर शून्य दशांश शून्य शून्य नऊ असं मिळणार अधिक आठला जर हजारने भागाकार केलं 0.008 या पद्धतीने आपल्याला मांडणी मिळणार मित्रांनो. म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाचं आपण दशांश रूप काढून घेतलंय आणि आता दशांश पूर्णांकाची बेरीज करूया. दशांश पूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्ह एका खाली येतील अशा पद्धतीने मांडणी करून घ्यावीत. त्यानंतर 0.4 कारण सात हे पूर्णांक आहेत म्हणून पूर्णांक भागात पूर्णांक लिहावे. त्यानंतर 0.09 0.008 आणि यांची बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला शून्य लिहिता येईल. सर्व अंक हे शून्य असतात उजवीकडे कितीही शून्य वाढवले तरी पण त्यांना काही अर्थ नसतं मित्रांनो. इथे आठ इथे नऊ इथे चार आणि नंतर सात म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल सात पूर्णांक म्हणजे सात दशांश शून्य चार नऊ आठ पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न चौथा बघूया. 153 गुणिले 500 अंशात दिलेला आहे आणि छेदामध्ये 25 गुणिले 100 गुणिले 4 ची किंमत दशमान पद्धतीमध्ये आहे आणि आपल्याला दशमान पद्धती म्हणजे दशांश रूपामध्येच आपल्याला त्याचं उत्तर काढावायचं आहे आणि म्हणून आपण याला अतिसंक्षिप्त रूप देऊया. अतिसंक्षिप्त रूप दिलं तर बघा काय मिळते. 100 101 100 100 500 500 आणि त्यानंतर खाली जर आपण लक्षात घेतलं तर खाली आपल्याला 25 गुणिले 4 25 100 आपण खाली लिहून घेऊया. याला कॅन्सल करू शकतो आपण परंतु आपल्याला दशांश रूपात करावायच्यात म्हणून 100 छेद किंवा 10 छेद किंवा 1000 छेद असलं तर आपल्याला आकडेमोड करत असताना जास्त अडचणी येत नाही. आणि वर्ष अंशामध्ये उरले 153 गुणिले 5 आणि याचं उत्तर काढून घेतलं छेद अंशातल 5 गुणिले 3 5 त्रिके 15 आजचा 1 5 5 25 आणि 1 26 6 2 5 1 5 आणि 2 7 अशा पद्धतीने 765 अंशात मिळणार आणि छेदामध्ये 100 मिळणार आणि याला दशांश रूपामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे आणि दशांश चिन्ह हा पूर्णांक संख्येच्या उजवीकडे असतो आणि 2 0 100 वर आहेत म्हणून भागाकार करत असताना 100 ने भागाकार करत असताना दशांश चिन्ह हा डावीकडे सरकेल म्हणजे 2 अंक तो डावीकडे सरकेल म्हणजे याचं उत्तर येणार 7.65 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार. त्यानंतर प्रश्न पाचवा बघूया. 61 अंश 10,000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल. बघा इथे 61 ही संख्या दिलेली आहे आणि 61 या संख्येमध्ये कुठेही दशांश चिन्ह दिलेला नाहीये म्हणजे पूर्णांक संख्या आहे आणि पूर्णांक संख्येमध्ये दशांश चिन्ह हा उजवीकडे असतो आणि ते लिहिण्याची पद्धत नसते तरी पण त्या ठिकाणी दशांश चिन्ह असतो हे लक्षात घ्यावं आणि आपल्याला त्याला 10,000 ने भागाकार करायचा आहे आणि 10,000 ने भागाकार करत असताना 10,000 वर 4 0 आहेत आणि म्हणून हा दशांश चिन्ह डावीकडे 4 स्थळे आपण सरकवायचं. जेव्हा केव्हा आपण शून्य असणाऱ्या संख्येने भागाकार करतो तर दशांश चिन्ह डावीकडे सरकत असतो हे लक्षात घ्यावं आणि म्हणून दशांश चिन्ह डावीकडे सरकवलं तर 4 स्थळे आपल्याला डावीकडे सरकवा लागणार आहे कारण 10,000 मध्ये 4 0 असल्यामुळे 4 स्थळे आपण घेऊन जाणार आहोत. 1 2 स्थळे आपल्याकडे आहेत म्हणजे पुन्हा 2 स्थळे आपल्याला शून्य
लिहून वाढवता येतील, म्हणजेच हा दशांश स्थळ इथे आपल्याला घेऊन येता येईल आणि याचं उत्तर येईल 0.0061, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि हा 2010 बघा मित्रांनो, 2010 नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारला सुद्धा गेलेला आहे. आणि म्हणून असे महत्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा एक प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला असे व्हिडिओज जर आवडत असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सुद्धा आपण कळवाव्यात. त्यानंतर 6वा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न दिलेला आहे कंसात 0.07 × 0.07 = 0.07 या ठिकाणी हा दशांश पूर्णांकाच्या पदावलीचा उदाहरण दिलेला आहे आणि हा अतिशय सोपा उदाहरण आहे मित्रांनो. आणि जेव्हा आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार करतोय तर भाजकातील म्हणजे छेदातील दशांश स्थळे पूर्ण नाहीसे करावी लागतात आणि म्हणून ती दशांश चिन्हे नाहीसे करण्यासाठी म्हणजे पूर्णांक रूप देण्यासाठी आपल्याला जेवढी स्थळे दशांश चिन्ह दिलेली असतील तेवढ्या शून्य असलेल्या संख्येने म्हणजे 10 ने 100 ने किंवा 1000 ने गुणाकार करावा लागतो. आणि गुणाकार करत असताना दशांश चिन्ह हा ज्या ठिकाणी आहे त्याच्या उजवीकडे तेवढे शून्य असतील तेवढे स्थळे तो उजवीकडे सरकत असतो. आणि या ठिकाणी आपण जर याला साधं रूप दिलं म्हणजे पूर्णांकाचं रूप दिलं तर आपल्याला याला पहिल्या पूर्णांकाला 10 ने गुणाकार करावा लागेल तेव्हा आपल्याला 7 मिळेल. आणि छेदात जर आपण 10 ने गुणाकार केलं तर अंशात सुद्धा 10 ने गुणाकार केलं तर तो दशांश चिन्ह एक स्थळ उजवीकडे सरकेल म्हणजे आपल्याला इथे मिळेल 0.07 अधिक याला सुद्धा पूर्णांकाचं रूप दिलं तर आपल्याला खाली मिळेल 7 आणि 7 येण्यासाठी आपल्याला या अपूर्णांकाला 100 ने गुणाकार करावा लागेल. म्हणून छेदात 100 ने गुणाकार केलं तर अंशात सुद्धा 100 ने गुणाकार केलं तर 2 स्थळे तो उजवीकडे जाणार आणि इथे 10 आपल्याला द्यावा लागणार म्हणजे वर येणार 70 मित्रांनो. आणि या ठिकाणी छेद समान आहे आणि बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल वर 70.7/7. या पद्धतीने आपल्याला हा एक अपूर्णांक मिळणार आहे. परंतु आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे उत्तर आपल्याला दिलेलं नाहीये म्हणजे याला आपल्याला अतिसंक्षिप्त रूप काढावा लागेल आणि अतिसंक्षिप्त रूप काढत असताना आपल्याला अंशाला छेदाने भागाकार करता येईल. मित्रांनो, आपण तोंडी सुद्धा भागाकार करू शकतो परंतु आपल्याला समजावं म्हणून आपण याला एका बाजूला काढून भागाकार कसं करायचं दशांश पूर्णांकाचं ते सुद्धा आपण इथे बघून घेऊया. 7 ने भागाकार केलं, 7 × 1 = 7 उरले 7 उरले 0 आणि त्यानंतर 0 उतरवलं 7 × 0 = 0 त्यानंतर दशांश चिन्हानंतरचा अंक 7 उतरवलं की उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यायचं. जेव्हा केव्हा आपण दशांश चिन्हानंतरचा पहिला अंक उतरवतोय मित्रांनो तर उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यायला अजिबात विसरायचं नाही आणि त्यानंतर 7 × 1 = 7 अशा पद्धतीने आपल्याला इथे उत्तर मिळणार 10.01 म्हणजेच याचं उत्तर असणार 10.01. हा उत्तर आपण पर्यायात बघितलं तर हे पर्याय सुद्धा आपल्याला इथे लक्षात येत नाही आणि म्हणून अशा वेळेला दशांश रूपात अपूर्णांक दिलेला नाहीये म्हणून गोंधळून जाण्याची काही गरज नाही. मित्रांनो, आपण उत्तर दशांश पूर्णांकात काढलं तर याला आपण व्यवहारी अपूर्णांकात बनवू शकतो आणि व्यवहारी अपूर्णांकात बनवत असताना हा ही संख्या पूर्ण जशीच्या तशीच लिहावी म्हणजे 101 आणि खाली जितकी स्थळे दशांश स्थळे घेतलेली आहेत म्हणजे दशांश चिन्हानंतर जितके अंक असतील तितके शून्य असणारी संख्या म्हणजे 10 च्या घातातील लिहावी आणि इथे एकच अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 1 आपण लिहिला आणि आपल्याला इथे व्यवहारी अपूर्णांक मिळालं 101.10 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, त्यानंतर आपण 7वा प्रश्न बघूया. अतिशय सोपा प्रश्न आहे, या स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न आहे हा आणि हा प्रश्न सोडवत असताना पदावलीचाच हा प्रश्न दिलेला आहे तो सुद्धा आपण बघून घेऊया. बघा इथे अंशामध्ये दशांश पूर्णांकाचा गुणाकार आणि छेदामध्ये सुद्धा दशांश पूर्णांकाचा गुणाकार दिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला थोडस हा पूर्णांकाचा गुणाकार जो दिलेला आहे किंवा पदावली दिलेली आहे थोडीशी मोठ्या स्वरूपात दिसते म्हणून आपण गोंधळून जातो परंतु अशा उत्तरामध्ये गोंधळून जाण्याची काहीही गरज नाही. याला सोडत असताना काय करायचं तर वर अंशामध्ये आपल्याला दशांश पूर्णांकाचा गुणाकार केलेला लक्षात येतं आणि म्हणून
दशांश पूर्णांकाचा गुणाकार करत असताना सर्वप्रथम एकूण दशांश स्थळे किती आहेत ते मोजून घ्यावे, कारण आपण जेव्हा गुणाकार करतोय तेव्हा आपल्याला दशांश स्थळांची बेरीज करावी लागते. इथे दोन अंकानंतर दशांश चिन्ह, इथे एक अंकानंतर, इथे दोन अंकानंतर, म्हणजे दोन आणि दोन चार आणि एक पाच, पाच अंकानंतर अंशात दशांश चिन्ह येणार. आणि छेदात सुद्धा विचार केला तर दोन आणि दोन चार आणि एक पाच, म्हणजे छेदात सुद्धा आपण उत्तर काढलं, अंश आणि छेदाचं जर उत्तर काढलं तर अंशात सुद्धा पाच अंकानंतर दशांश स्थळ मिळेल आणि छेदात सुद्धा पाच अंकानंतर दशांश स्थळ मिळेल. म्हणजेच अंशात आणि छेदात जर सारखेच दशांश स्थळे मिळत असतील तर तो दशांश चिन्ह पूर्ण नाहीसा होतो मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी एक साधा उदाहरण घेतलं, यापैकी हा 0.36 आणि 0.03 हा एक साधा उदाहरण घेतलं आणि या दोघांचा भागाकार करावायचा असेल तर अंशात आणि छेदात जर सारखी जी दशांश स्थळे असतील, म्हणजे दशांश चिन्हानंतर सारख्याच प्रमाणात अंक असतील, म्हणजे इथे सुद्धा दोन अंक आहेत आणि इथे सुद्धा दोन अंक आहेत असं जर लक्षात येत असेल तर आपण त्याला डायरेक्ट 36° 3° असं लिहू शकतो मित्रांनो. म्हणजेच या उदाहरणाप्रमाणे या उदाहरणाला आपण लिहू शकतोय 36 × 27 × 1 छेदामध्ये 3 × 6 × 2 आणि आता आपण याला अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतोय, आपण कॅन्सल वगैरे करून याचं उत्तर काढू शकतोय. तर बघा काय मिळतंय आपल्याला उत्तर, तर 3 × 3 आणि 3 × 6 12 मिळाले, त्यानंतर 6 × 6 6 × 12 2 × 2 2 × 2 म्हणजेच वर मिळणार आपल्याला 27 आणि खाली मिळणार 1, म्हणजेच याचं उत्तर येणार या पदावलीचं मित्रांनो 27, पर्याय क्रमांक 1 हे त्या 7 उत्तर असणार. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 7.1 वर चर्चा केलेली आहे. या प्रश्नांची उत्तर आपल्याला आवडली असतील तर आमचा व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला आणि सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. सर्वांचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.